ये कामगार यांचे वडील यांनी वडिलांनी आत्महत्या केलेली होती आणि त्यांच्या जागेवर अनुकंपाच्या आधारावर यांना कामावर घेतलेलं होतं। रोजंदारीवर सध्या ते काम करत आहे, बरोबर आहे ना? आणि काम करत असताना त्यांना सुद्धा म्हणजे कामावर येत असल्यामुळे त्यांच्यावर म्हणजे निलंबनाच्या वर्गात विचारून झालं। तुमचं काय काय सांगितलेलं आहे तुम्हाला, सांगा बरं। कामगिरीवर जर नाही आलं तर बंदच करण्यात येईल असं तुमची भूमिका काय असणार आता या निलंबनाचं बंद तुम्हाला करायचं जर सांगता माझ्या वडिलांनी पण पगार कमी असल्यामुळे आर्थिक विवेचनेतून आत्महत्या केली होती। जर मला पण डॉक्टर करतील तर मी माझं कुटुंब कसं सांभाळणार ना, मला पण तो पर्याय अवलंबावा लागेल। आपण पाहतात की काही कर्मचारी भावनिक झालेले आहेत की गेल्या 11 दिवसापासून अतिशय कठीण परिस्थितीमध्ये त्यांचं कुटुंब म्हणजे या दिवाळीच्या सणासुदीच्या दिवसामध्ये घरामध्ये दिवा पेटला पाहिजे परंतु त्यांच्या घरामध्ये कुठेतरी अंधार दिसतंय आणि जी दिवाळी गोडच साजरी झाली पाहिजे ती कुठेतरी दुःखमय अशा प्रसंगातून त्यांच्या काही भावना आपण ऐकून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांच्या भावनेतून आपल्याला लक्षात आलेलं आहे तर कुठेतरी शासनाने याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे आहे की आतापर्यंत 40 लोकांचा तुम्ही बळी घेतलेला आहे, तर 40 लोकांचा बळी घेतल्यानंतर आता जे कुटुंब अनुकंपाच्या आधारावर समजा हे जर त्यांच्या वडिलांच्या जागेवर कामाला लागलेले आहेत तर स्वतः म्हणतात की जर समजा माझ्या वडिलांच्या जागेवर मला कामाला घेतलं मला जर बडतर्फी केलं तर मी सुद्धा म्हणजे कुठला तर मार्ग ठोस असा घेणार आहेत। म्हणजे त्याचा अर्थ की कुठेतरी वेगळं पाऊल उचलण्याच्या ते प्रयत्नामध्ये आहेत, तर कुठं तर आपण याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे हीच आपल्या शासनाला आजून विनंती आहे। धन्यवाद। कामगार एकजुटीचा जय असो, कामगार एकजुटीचा जय असो।